पानं असे गोळा झाल्यासारखी झालेली आहेत, क्रिंकली झालेलं आहे. अशा पद्धतीने नष्ट झालं की त्याच्यापासून आपल्याला काहीही पुढे उत्पन्न मिळणार नाही. त्यामध्ये मोझाईक व्हायरस आणि लिप कर्ल व्हायरस हे दोन महत्त्वाचे आहेत. किंवा आपल्याकडनं थ्रिप्सचं नियंत्रण योग्य व्यवस्थापन जर वेळेवरती झालं नाही तर नेहमी आपण एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय करायचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे डॉक्टर सतीश भोंडे, कृषी वैज्ञानिक. आणि आत्ता आपण नाशिक जवळील मातुरी गावात एका सिमला मिरचीच्या शेट नेटमधल्या प्लॉटमध्ये आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की काही झाडांवरती पानं असे गोळा झाल्यासारखी झालेली आहेत, क्रिंकली झालेलं आहे. त्याच्यामध्ये पानांमध्ये एक पिवळेपणा आलेला आहे आणि संपूर्णपणे ते झाड अशा पद्धतीने नष्ट झालं की त्याच्यापासून आपल्याला काहीही पुढे उत्पन्न मिळणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की मिरची पिकावरती वेगवेगळे विषाणू येतात. त्याच्यामध्ये मोझाईक व्हायरस आणि लिप कर्ल व्हायरस हे दोन महत्त्वाचे आहेत. आणि ह्या झाडावरती आपण ह्या प्लॉटमध्ये आपण पाहतो की हे दोन्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता हा प्रादुर्भाव का झाला, तर कुठेतरी या प्लॉटमध्ये एखादं झाड असं आलेलं असेल ज्या ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला होता आणि याच वेळी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा प्रादुर्भाव झालेला असतो, व्हाईट फ्लाईज किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालेला असतो. आणि हे दोन्ही कीटक या विषाणूचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत आहेत. त्याच्यामुळं आपण जर थ्रिप्सचं नियोजन केलं नाही किंवा थ्रिप्सचं नियंत्रण केलं नाही किंवा आपल्याकडनं थ्रिप्सचं नियंत्रण योग्य व्यवस्थापन जर वेळेवरती झालं नाही तर आपल्या पिकामध्ये ह्या विषाणूचा सुद्धा प्रसार वाढू शकतो. दुसरं मित्रांनो, एक महत्त्वाचं बाब या ठिकाणी आहे की ही जी विषाणूजन्य प्लांट पार्ट किंवा झाडं आपल्याला इथे दिसतात यांचं आपण दिसल्याबरोबर ते काढून उपटून किंवा कापून नष्ट करायचे, ती इकडे तिकडे फेकायचे नाही आहे, ते जाळून टाकायची किंवा जमिनीमध्ये पुरून टाकायची. तर असं काम बहुतेक शेतकरी करत नाहीत, ते बांधावरती किंवा इकडे तिकडे टाकतात आणि परत मग आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांवरती ह्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आता जसं आपल्याला समजलं की विषाणूवरती कुठलं औषध नसतं, फक्त याचा प्रसार थांबवणे हेच एक महत्त्वाचं काम असतं, तर ह्या विषाणूचा प्रसार करणारे जे रसशोषक किडे आहेत ज्याच्यामध्ये थ्रिप्स आणि पांढरी माशी हे दोन महत्त्वाचे आहेत, त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला काही जैविक आणि काही वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करता येईल आणि काही रासायनिक कीटकनाशकांचा सुद्धा वापर करता येईल. तर नेहमी आपण एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय करायचे, म्हणजे ट्रॅप्स लावायचे. ट्रॅप्समध्ये निळे, पिवळे आणि पांढरे असे तीन रंगाचे ट्रॅप्स आपल्याला लावायचे आहेत, कारण काही थ्रिप्सच्या प्रजाती ह्या निळ्या रंगाकडे आकर्षित होतात, ब्लॅक थ्रिप्स हे पांढऱ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात आणि पिवळ्या रंगाकडे बऱ्याच प्रकारचे थ्रिप्स आणि पांढरी माशी हे आकर्षित होते. त्यासोबतच आपल्याला ॲझॅरिडिक्टिन म्हणजे निंबोडी अर्कावर आधारित कीटकनाशक फवारणी करायची आणि जैविक कीटकनाशकं जे आहेत त्याच्यामध्ये बेवेरिया, मेटेरायझम आणि व्हर्टिसिलियम यांची फवारणी करायची. ह्या सगळ्या फवारणीच्या द्रावणामध्ये आपल्याला ॲडजुवंट हा मिश्रण करणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळं आपल्याला इफेक्ट इन्सेक्टिसाइडचा किंवा ह्या जैविकांचा हा चांगला मिळतो. तर तीन गोष्टी महत्त्वाच्या आपल्याकडे: ट्रॅप्स, स्टिकी ट्रॅप्स लावून याचं मॉनिटरिंग करणे किंवा किती प्रमाणात थ्रिप्स आहेत याचा अंदाज घेणे, त्यानुसार फवारण्यांचं नियोजन करणे, फुलं आणि फळधारणा होत असताना आणि फळधारणा झाल्यानंतर शक्यतो जालिम कीटकनाशकांचा, रासायनिक कीटकांचा वापर न करता आपण जैविक कीटकनाशकांचा वापर करू शकतो. आणि सुरुवातीच्या अवस्थेपासून आपण निंबोळीवर आधारित किंवा करंज तेलावर आधारित जे कीटकनाशकं आहेत वनस्पतीजन्य त्यांची फवारणी केली तर ह्या थ्रिप्सला आपल्या पिकावर येण्यापासूनच आपण परावृत्त करू शकतो आणि मग आपल्या पिकावर येणारे हे पुढचे जे विषाणूजन्य रोग आहेत
त्यांचं सुद्धा प्रमाण कमी होतं. आणि जेव्हा कुठे विषाणूजन्य आपल्याला झाड दिसलं ते लगेच उपटून किंवा एखादी फांदी दिसली तर ती फांदी तिथपासून कापून आपण नष्ट करणे हे महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी आपण केल्या तर आपलं पुढचं भरपूर नुकसान जे संभाव्य आहे ते आपण टाळू शकतो. मित्रांनो, ह्याविषयी आपल्याला आणखीन काही जर माहिती पाहिजे असेल तर विचारा, तुम्ही सांगतो आम्ही. ह्या खिडकीमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, आम्ही त्यावरती निश्चितपणे मार्गदर्शन करू. धन्यवाद.